नमस्कार मित्रांनो, मागील सत्रामध्ये तुम्हाला दिवस रात्र का होतात हे समजले असेल. या सत्रामध्ये आपण टाईम झोन म्हणजेच वेळ क्षेत्राबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्हाला काय वाटते, जगामध्ये सर्वत्र एकच टाईम झोन असेल का? पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा टाईम झोनवर परिणाम होत असेल का? या तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम कोणी सांगू शकेल का की पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो? 12 तास, बी 27 तास, सी 24 तास. जर तुम्ही पर्याय सी निवडला असेल तर अगदी बरोबर. याचाच अर्थ असा की पृथ्वीला 360 अंशांमध्ये फिरायला 24 तास लागतात. आता विचार करा, पृथ्वी जेव्हा फिरते तेव्हा काही भागावर दिवस तर काही भागांवर रात्र असते. म्हणजे जर एका ठिकाणी दुपारचे 12 वाजले असतील तर दुसऱ्या ठिकाणी ती रात्र किंवा संध्याकाळ असू शकते, जे आपल्या गैरसोयीचे आहे. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञांनी सूर्याच्या प्रकाशासंदर्भात पृथ्वीच्या परिभ्रमणानुसार वेगवेगळे टाईम झोन बनवले. आता हे कसे बनवले असतील? तर आपल्याला माहीतच आहे की 24 तासात पृथ्वी 360 अंश परिभ्रमण करते. याचा अर्थ असा की एका तासात पृथ्वी 15 अंशांनी सरकते. याच माहितीचा वापर करून शास्त्रज्ञांनी पृथ्वीची 24 भागांमध्ये किंवा टाईम झोन्समध्ये विभागणी केली. प्रत्येक विभाग 15 अंश रुंद होता व त्याचा विशिष्ट स्टँडर्ड टाईम होता. त्यामुळे आपल्याला पृथ्वीच्या त्या भागात दिवसाची वेळ कळण्यास मदत झाली. ज्या उभ्या काल्पनिक रेषांना पृथ्वीला 24 भागांमध्ये विभाजले त्यांना रेखांश असे म्हणतात. ज्या ठिकाणी रेखांश 0 अंश आहे म्हणजेच टाईम झोन हा मोजला जातो त्या ठिकाणाला प्राईम मेरिडियन असे म्हणतात. हे ठिकाण लंडनमध्ये ग्रीनविच शहरात आहे. टाईम झोन हा सेंट्रल मेरिडियनपासून दोन्ही बाजूंना 7.5 अंशांनी विस्तारित आहे. उभ्या रेषांप्रमाणे पृथ्वी ही आडव्या काल्पनिक रेषांनीही विभागली गेली आहे. त्यांना अक्षांश असे म्हणतात. अक्षांश हा विषुववृत्तापासून 0 अंशाने सुरू होतो. तो उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे 90 अंशांपर्यंत पसरलेला आहे. या काल्पनिक रेषा विषुववृत्ताला समांतर आहेत व त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे अथवा पश्चिमेकडून पूर्वेकडे धावतात आणि ध्रुवांच्या दिशेने जाताना त्यांची त्रिज्या कमी होत जाते. अशा प्रकारे तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना वेळ ही बदलत असते व त्या ठिकाणची वेळ जाणून घेण्यासाठी रेखांश तुम्हाला मदत करतील. आपण जेव्हा पूर्वेकडे जातो तेव्हा तास जोडतो आणि जेव्हा आपण पश्चिमेकडे जातो तेव्हा तास वजा करतो. याच्याच बाबतीतील मजेदार गोष्ट अशी की ट्रान्स सायबेरियन रेल्वे जी मॉस्को आणि व्लाडिवोस्टॉक या रशियन शहरांदरम्यान प्रवास करते, तिच्या 6 दिवसांच्या प्रवासात ती 10 भिन्न टाईम झोन्स पार करते. आता विचार करा, जर तुम्ही जगाच्या एका रेखांशावरून दुसऱ्या रेखांशावर जाऊ शकलात तर तुम्ही काय कराल? तुम्ही प्रथम कुठे जाल? पूर्वेकडे की पश्चिमेकडे? तुम्हाला काय मजेदार गोष्टी करता येतील? विचार करा आणि त्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.